नमस्कार रसिक हो, कथा तुझे माझी ह्या कार्यक्रमात मी वैशाली जाधव आपणा सर्वांचं स्वागत करते। रसिक हो, आजच्या भागामध्ये लेखिका लीना देशपांडे यांच्या लेखाचं अभिवाचन ऐकूया। लेखिका लीना देशपांडे, अभिवाचन वैशाली जाधव। याज्ञसेनी। रसिक हो, मराठी साहित्यात अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक वर्णनांची रेलचेल असताना समकालीन स्त्रियांच्या जडणघडणीवर अनेक साहित्यिकांनी प्रकाशझोत टाकला आहे। अशाच पौराणिक साहित्यातील पांचाली अर्थात याज्ञसेनीच्या संवेदनशील मनाचा उलगडा केला सिद्धहस्त लेखिका लीना देशपांडे यांनी। पांचालीचं स्वयंवर ही एक असाधारण घटना। या स्वयंवरामुळे आर्यवर्ताचं वर्तमान आणि भविष्य संपूर्णतः बदललं। एका परागोटीच्या विनाशाला सामोरं जावं लागलं। या घटनांचे साक्षीदार त्यातल्या व्यक्तिरेखाही होत्या आणि सारं ब्रह्मांडही होतं। पांचाली याज्ञसेनीचा जन्म, तिचा विवाह ही या विनाशाची सुरुवात होती। जे घडणार होतं त्याची कल्पना तिला नसावी का? असाधारण व्यक्तिमत्व, प्रगाढ विद्वत्ता, अफाट सामर्थ्यशाली, अनुपम सौंदर्यवती अशी ही पांचाली। तिच्या स्वयंवराच्या समयी ती उद्विग्न होती। स्वतःचा साथीदार जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य त्यावेळी तिला नव्हतं। अशावेळी श्रीकृष्ण तिचा प्रिय सखा, त्याच्याशी संवाद साधणं तिला अपरिहार्य वाटलं असेल तर नवल नाही। तो संवाद काल्पनिक की खरा माहीत नाही, पण लेखिकेने तो तिच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय। ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन तो त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय। हा लेख संपूर्ण काल्पनिक आहे, याची वाचकांनी आणि श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी। ऐतिहासिक पौराणिक काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा। कल्पनेचा विस्तार करताना थोडं स्वातंत्र्य घेणे लेखाचा भाग आहे, याचीही वाचकांनी आणि श्रोत्यांनी नोंद घ्यावी। याज्ञसेनी, लेखिका लीना देशपांडे, अभिवाचन वैशाली जाधव। याज्ञसेनी। माझं अस्तित्व अजून नसल्यासारखं आहे कृष्णा, तू असलास तरीही आणि नसलास तरीही माझं जगणं आहे तसंच असेल। भव्य प्रासादाच्या मधुमध असलेल्या शुभ्र कमलदलांवर जलबिंदूंना प्रवाहित केलं याज्ञसेनीनं। हेलकावांनी क्षणभर कमलदर थरथरलं। याज्ञसेनी ही शहारली। वाऱ्याची मंद झुळूक शहारा पसरवून गेली अंगोपांगांवर। तुला वाटत नाही तूही असाच आहेस? निस्पृह निर्मोही सगळ्यात असतोस पण कुठेच नसतोस। मोरपंखी शेल्याचा खोळ सावरत गोविंद याज्ञसेनीच्या समीप आला। तिच्या डोळ्यातली आर्तता न्याहाळताना एक पळभर कमालीची वेदना त्याच्याही नजरेत तरळली। होय सखी, मी आहे निर्मोही। माझं असणं नसणं या चराचराला फरक पडतं। तू काय एवढी विद्ध आहेस?
मी कुठे आहे कृष्णा? माझं समर्थ असणं मला कुठे घेऊन जाणार आहे? अलीकडे कासा वीस होतोय जीव, अघटित घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रात्रीतल्या प्रहरातील भयान शांतता मला घाबरवतीये. इतकी असह्य कधी होते मी? अनागलनीय गोष्टी घडत आहेत. खरतर मी प्रसन्न असायला हवंय. महाराजांनी स्वयंवराची घोषणा केली आहे. नगारे नौबती झडत आहेत. नगरात चैतन्य ओसंडून वाहत आहे. पण मी रीती आहे. मला हर्ष व्हावा, प्रसन्न वाटावं असं आहे तर सगळंच आहे. पण मी माझीच नाहीये. काय एवढी द्विधा मनस्थिती व्हावी माझी? खरंच एवढी द्विधा मनस्थिती का व्हावी तुझी? कोणतं शल्य आहे मनात तुझ्या? देशोदेशीचे सम्राट, राजे, युवराज तुझं पाणी ग्रहण करायला आलेत. महाराजांनी वैभवाचे आगार खुले केलेत. मंत्रमुग्ध झालेत सगळे. तुला आणखी काय हवं आहे पंचाली? बस एवढंच. युवराजनी, पांचालाची युवराजनी, तिचं स्वयंवर. डोळे दिपतील नाही तर काय होईल? सगळा साहस शृंगार तर केलाय, पण मी कुठे आहे यात? कृष्णानं जवळ येऊन पांचालीच्या नजरेला नजर पिळवली. संधी प्रकाशात गौर वर्ण नसला तरी मेघ श्यामल वर्ण जणू मावळ त्या संधी प्रकाशाचा आभास व्हावा. सरळ सुंदर नासिका, मोहक बटांची दिलखेच कमहीर, सामर्थ्य आणि विद्वत्ता यांची ग्वाही देणारे पाणीदार नेत्र त्यात रोखून पाहिलं. अनुपम सौंदर्यवती तू, तुझ्या सौंदर्यावर न भालणारा हा त्रिभुवनात नसेल. ज्याला वर्षील तो तुझ्या अस्तित्वात विरून जाईल. तरीही तू लुब्ध नाहीयेस माझ्यावर, माझ्या सौंदर्यावर? इतका निर्लोभी आहेस तू? कृष्ण किंचित हसला. त्याचा खट्याळपणाही मोहवून गेला. त्याचं असं वागणंही काळजाचं पाणी पाणी करतंय. समजून न समजल्या जाण्यासारखं हे असं वागणं किती जीवघेणा प्रकार आहे हा. संधी प्रकाश हळूहळू प्रासादात तांबूस तपकिरी रंगाचे उधळण करता झाला. मनातल्या द्वंद्वाशी मिळत्या जुळत्या रंगांची आभा घेऊन येणारा, आशा निराशेतल्या मध्य गाठणारा, उदासही तितकाच आणि चैतन्यदाहीही तितकाच. मावळतीचा साक्षीही आणि मंद शीतल चंद्राची शांतता घेऊन येणार आहे. मला एक सांग कृष्णा, हे सगळं चाललंय, माझं अस्तित्व काय आहे यात? कोण कुठला युवराज सम्राट ज्याला मी ओळखतही नाही त्यानं जिंकलं म्हणून मी त्याची व्हायचं? हा अन्याय आहे. त्यातून स्वयंवरातल्या अटी कुणी नसेलच तसा तर धुरंदर. इतकं परावलंबी मी का असावं? जन्म माझ्या हातात नव्हता, शैशवही नव्हतं. आता तरी माझ्या स्वयंवराचा निर्णय माझ्या स्वाधीन हवा होता. मला असं वाटतंय मी एक साहस शृंगार करून नटवून आणलेल्या बळीसारखी आहे. यांच्या साम्राज्यासाठी, विस्तारासाठी, राजकारणासाठी केलेली तडजोड. या राजकारणात माझ्या भावनांचा, माझ्या सामर्थ्याचा, माझ्या अस्तित्वाचाच बळी दिला जातोय.
एका विषण मनस्थितीत पांचाळी होती। तिच्या मुखकमलावर नैराश्यांचे गडद थठक जमू लागले। अश्रूंचे बांध सुटले। इतका वेळ रोखून धरलेला आवेग तिला आवरता येईना। मी कोणीच नाहीये कृष्णा, माझा विचार कोणीच करत नाही। तिच्या अशा हतबलतेने कृष्णही मलूल झाला। तिच्या जवळ येऊन तिचा अश्रूंनी भरलेला चेहरा दोन्ही हातात धरून शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, हे असंच होणार आहे, तू एकटी नाहीस, राजघराण्यातल्या प्रत्येक स्त्रीला हे करावंच लागलंय, तुझा अपवाद कसा असेल, काही गोष्टी या स्वतःसाठीच करायच्याच नसतात मुली। तुझं स्वयंवर हे पांचाळाला सुरक्षित करायचं प्रयोजन आहे। जो कोणी वरेल तुला, त्याच्या सामर्थ्यशाली प्रभावामुळे आर्यावर्ताला नवे आयाम मिळतील, आणि ज्याची किंमत मला मोजावी लागणार आहे, असंच ना? माझा बळी देऊन एक दीर्घ श्वास घेऊन येणारी अश्रू पुसली तिने। होणारी चलबिचल रोखायचा टोकाट प्रयत्न केला तिने। होणार टाळता येणार नाहीये हे माहीत असूनही काहीतरी गवसल्याच्या एका अनामिक विचारानं पांचाळीचे डोळे लकाकू लागले। ग्लान झालेला चेहरा खुलला। एका अनावर उर्मीनं स्वतःचा भरजरी शेला सावरत ती कृष्णाला म्हणाली, हे तू बदलू शकतोस कृष्णा, तुला काहीच अशक्य नाही। ती काय म्हणणार आहे याचा रोख लक्षात घेऊन, तुला काळजीचं कारण नाही सखी, इथे येणारा प्रत्येक सम्राट हा सामर्थ्यशाली बलाढ्यच असणार आहे, तुझं आणि तुझ्या मातृभूमीचं रक्षण करणारा असेल, तो निश्चिंत राहा, पण तो मला जाणणारा नसणार आहे, मी ज्याला मनापासून वरेन असा नसणार आहे, माझ्या अंतरंगा डोकावणारा नसणार आहे, असेलही तो शूर योद्धा, पण मी ज्याच्यावर लुप्त व्हावं असा नसणार आहे। मला प्राप्त करणं सोपं नाही हे तूही जाणतोस, आणि असा कुणी मला हवा असणारा, माझं स्वत्व माझं मी पण जपणारा एकच असू शकतो, तो तू आहेस माधवा, तूच का नाहीस माझं पाणी ग्रहण करत, तुझ्या पराक्रमाचं कौतुक मी करू का माधवा, तो तू का नाहीस, तूच का थांबवत नाहीयेस हे, एकतर माझं पाणी ग्रहण तरी कर, नाहीतर पळून का नेत नाहीस मला, माझे सगळेच प्रश्न सुटतील। तिच्या या अचानक विचारलेल्या प्रश्नावर कृष्ण अवाक झाला। इतकं स्पष्ट ती विचारेल ही कल्पनाच नसल्यामुळे किंचित थांबावला। तिच्यापासून दूर जात, हे अशक्य आहे पांचाळी, मी हा विचार करू शकत नाही। पांचाळी धीर करून त्याच्या समीप आली, त्याचा हात हातात घेतला, पहा माझ्या डोळ्यात, माझ्यावर प्रेम करत नाहीस का तू, मला अभेरावं असं का वाटतंय तुला, तुझ्यासारखा प्राण सखा मला का बरं मिळू नये, ज्याच्यावर मी आरक्त आहे, माझं सर्वस्व जो होऊ शकतोय त्याला वरायचा मला अधिकार का नसावा, हे होणं नाही पांचाळी, नियतीला हे मान्य नाही, एका गवळ्याच्या पोराला पांचाळाच्या नरेशाची युवराज निवडते, हस होईल सगळीकडे, हे एवढंच कारण आहे, मला पर्वा नाही त्याची, तुला अशक्य काही नाही माधवा, विचार का करतो आहेस एवढा, इथे तुझा माझा प्रश्नच नाहीये सखी, तेवढंच असतं तर मी तेही केलं असतं, पण आर्यावर्ताचा इतिहास बदलायची संधी देतीये नियती तुला, माझ्याशी विवाह करून एक स्थिर ऐश्वर संपन्न आयुष्य घालवू शकशीलही, तुझं असणं नसणं कोणाला काहीही फरक पाडणारं नाही,
पण नियतीनं योजलेल्या घटना ज्या घडणार आहेत तू इतिहासात अजरामर होशील. मला व्हायचंच नाहीये अजरामर, माझी गरज नाहीये ती. मला साधं सुधं आयुष्य हवे जे तू देऊ शकतोस तू मनात आणलंस तर. इतके स्वार्थी केव्हापासून झालीस पांचाली? का असू नये, मी इतरांचा का विचार करावा? तू असलास तर तेही होईलच की. नाही पांचाली, ज्यासाठी आपला जन्म झालाय ते कर्तव्य तुलाही पार पाडायचे आणि मलाही. तुझा जन्म हीच या सगळ्याची सुरुवात आहे हे तूही नाकारू शकत नाहीस आणि मीही. तूच महत्त्वाची भूमिका निभावणार आहेस हे मी सांगायला हवे का तुला? पण मीच का? कारण तुझ्या व्यतिरिक्त हे पेलणारं कोणी नाहीये. स्पष्ट सांगतो, तेवढी समर्थता कुणातही नाही. तुझी निवड त्यासाठी केली गेलेली आहे. एका स्वयंवरानं तुझ्या काळाचा आलेख बदलेल. घटणाऱ्या घटनांनी इतिहास, भूत, वर्तमान, भविष्यही ढवळून निघेल आणि तू कारणीभूत असेल या सर्वांना. एक स्थिरतेतलं सर्वसामान्य आयुष्य जगण्यापेक्षा इतिहासाची साक्षी हो. आयुष्याचं सोनं करून घे. तुझ्या आत्मसमर्पणाची नोंद इतिहास ठेवेल. शेवटी निर्णय तू घ्यायचा आहेस. निर्णय बदलायची क्षमता तुझ्यात आहे. फक्त एक लक्षात ठेव, ही वेळ पुन्हा येणार नाही. काळ तुझ्यासाठी थांबणार नाही. मी थांबवू शकणार नाही. तुझं अस्तित्व, तुझं सर्वस्वही आणि ही किंमत इह लोकाच्या उद्धारापुढे यंकिचितही नाही. हे मी जवळचा सखा, तुझा हितेशी, तुझा गुरु या नात्यानं पुन्हा पुन्हा सांगतोय. तुझा निर्णय हा सर्वस्वी तुझाच असणार आहे. माधवा, तुलाही असंच वाटतंय? तुला घडणाऱ्या घटना ज्ञात आहेत. तू त्या सांगणार नाहीस मला हेही माहीत आहे. शेवटी तयार व्हायला लागेलच मला या त्यागासाठी. अशरितासारखी धगधगत्या विवाह वेदीवर आत्मसमर्पणातली समिधा होईन मी. तू म्हणतोस म्हणून तू माझ्याबरोबर असशील ही ग्वाही दे. हीच ग्वाही दे भक्त. होईन मी अखंड दैवत राहणारी एक पेटती धुनी. या आर्यवर्ताचा उद्धार करणारी एक याज्ञसेनी, याज्ञसेनी, याज्ञसेनी.